का मराठा समाजाचं आरक्षण मराठा समाजाला आरक्षण ओबीसी समाजाला राज्य आरक्षण कोण म्हणतो देणार नाही अरे आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं महाविकास आघाडीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. राहता इथे देखील आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगर मनमाड रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून नगर मनमाड महामार्ग काही वेळ अडविण्यात आलाय. या आंदोलनाच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. समाजाचे प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतात तेव्हाच या सरकारला कोविड आठवतो, परंतु मंत्रालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या वेळेस कोविड नसतो का असा प्रश्न उपस्थित करत आरक्षणाच्या प्रश्नावर आपले पितळ उघडे पडेल या भीतीपोटी सरकार विधानसभेचे अधिवेशन टाळण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांची भूमिका स्पष्ट नाही. आरक्षण गेल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, अन्यथा मराठा ओबीसी समाजाचा एल्गार तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही असा घाणाघाती इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. असं की राज्य सरकारकडून जो निष्काळजीपणा झालेला आहे, कारण गेले 1.5 वर्ष हे सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर जो आवश्यक जो डाटा मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला पाहिजे होता, एकतर आयोगाची स्थापना करायला पाहिजे होती, आयोगातून डाटा कलेक्शन व्हायला पाहिजे होतं, अशी कुठलीही कारवाई या सरकारकडून झाली नाही. त्याचा परिणाम काय झाला की राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला दिलेलं रद्द झालं. महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिली घटना. आणि म्हणून केवळ आणि केवळ या सरकारच्या हलगर्जीपणा निष्काळजीपणा त्याला कारणीभूत आहे. इतकं गायकवाड आयोगानं इतकं चांगलं काम केलं होतं आणि सगळा डाटा हा डाटावर आधारितच राज्य सरकारने निर्णय केला. दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण मान्य उच्च न्यायालयामध्ये टिकलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला काही स्थगिती मिळाली नाही, परंतु या सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी कागदपत्र सादर करायची वेळ आली, सरकारी पक्षाचे वकील सांगतात रेकॉर्डवर आहे की राज्य सरकारकडून मराठी भाषांतर जे मराठी दस्तावेज आहेत त्याचा इंग्रजी भाषांतर करून आम्हाला कागदपत्र मिळत नाही. मान्य सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डवर सांगितलेलं आहे की 4 आठवड्यामध्ये किंवा 6 आठवड्यामध्ये सरकारने तात्काळ हा डाटा उपलब्ध करून द्यावा म्हणून. आणि मग इतका अशा निष्काळजीपणाचा परिणाम गायकवाड आयोगानं जे काम केलं होतं की मराठा समाज मागासलेला आहे ते सिद्ध करणारे कागदपत्र होते ते इंग्रजीत न आल्यामुळे मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे ते व्यवस्थित मांडले गेले नाही. म्हणून त्यामुळे आज मराठा समाजाचं आरक्षण जे होतं ते रद्द झालं. भ्रष्टाचाराचे लखतरे रोज मंत्रालयात टांगले जातात. अर्थकारण सगळ्या फाईल वेगळ्या मंत्र्यांच्या किती क्लिअर झाल्या हे आम्ही आता सभा आम्ही एकदा मांडणार आहोत जाहीरपणे. सगळे पुरे आमच्याकडे आहे कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी काय भ्रष्टाचार केला, कुठं जमिनी घेतल्या, कुठं तुमच्या FSI शेतीतला दिल्या, कोणत्या बिल्डरचं भलं झालं. पण सरकारला माहीत आहे की सभागृहामध्ये विरोधकांना ते सामोरे जाऊ शकणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकार आपलं सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे ही सरकारला जाणीव आहे. म्हणून फक्त कोविडचं कारण करायचं, पळ काढायचा, हे सरकारनं जनतेचा विश्वास गमावलेला आहे याचं प्रतीक आहे. सर, मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना सादर करण्यात आलंय. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, राजेंद्र पिपाडा, बाळासाहेब गाडेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SP24 शिर्डी.